धुळे शहरातील अप्पर तहसीलदार यांची जळगाव या ठिकाणी बदली झाल्याने जिल्हाधिकारी नियोजन हॉलमध्ये मीटिंग झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी या सर्वांनी अप्पर तहसीलदार विनोद पाटील यांना शुभेच्छा दिल्या. तसेच तहसीलदार मंडळ अधिकारी रामसेवक तलाठी या सर्वांनी अप्पर तहसीलदार विनोद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कमी वेळेत धुळ्याला येऊन गोंड खनिजांची वसुली 4 महिने चांगली केली. तसेच विविध क्षेत्रातही महसुलीचा पाठपुरा करून शासकीय महसूल रकमेत 1,00,000 रुपयांचा भर घातला. अप्पर तहसीलदार विनोद पाटील यांनी धुळे शहरात कमी वेळेत चांगले सहकार्य महसूल विभागाला केले. मान्यवरांनी तहसीलदार विनोद पाटील यांचा आभार मानले. यावेळी माननीय जिल्हाधिकारी अभिनय गोयल, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, निवासी जिल्हाधिकारी नितीन गावडे, वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार व मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विनोद पाटील यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आणि लोकांची शहरामध्ये वसुली करण्याची फारशी इच्छा नसते. मी नाशिकला काम केलं, मला माहिती त्याच्यामुळे शहरामध्ये खूप रिस्क आहे. आणि त्यांचं दोघं 853 आणि 29 मध्ये पण चांगली वसुली आहे. आणि त्यावेळेस आम्ही रुजू झालो, त्याविषयी त्यांचं वरिष्ठांच्या बाबतीत असलेलं मत आता वरिष्ठांनी त्यांच्याविषयी मत व्यक्त केलं. मग त्याचा फार डिफरन्स आहे. एका प्रकारे त्यांची वैयक्तिक अचिव्हमेंटच म्हणता येईल. आणि जळगावला आपण कमांड एरिया डेव्हलपमेंट चांगली शाखा आहे त्याची. त्यांचं होम स्टे करते म्हणून त्यांना जावं लागेल. तर मी सगळ्यांच्या वतीने साहेबांना पुन्हा विनंती करतो, लोकसभा विधानसभा झाल्यानंतर आपण परत यावं आणि आम्हाला विनोदाचा परत इच्छा व्यक्त करतो. त्यांच्या भाग्य आयुष्यासाठी आणि छोट्या गोष्टींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. निवांत आहे तर निवांत बसून तुमच्या तिथल्या सहकार्याची पाहिजे ती बघण्याची मजा आहे. काय म्हणजे वडापाव खाऊन रात्री दिवस चोवीस शेवट सगळे मला तर जावडे बोलले होते की आता तुमच्या जागी बदली झाली तर बरं, कारण शहराला खूप त्रास होतो. तुम्ही 100च्या वर स्टाफ आहे एसी म्हणून, आम्ही 18 लोकांच्या वर ही सगळी सगळ्या पीएससीडीएससी मध्ये नंदुरबार आणि वाशिमला जेवढं काम होतं त्याच्यापेक्षा जास्त कमी इथं होते. आणि हाई तेवढ्यात मासून माझी टीम खूप चांगली आहे. मी म्हणजे मी नसतो काय, कोण जरी तहसीलदार आलं आणि आता येणाऱ्या तहसीलदार मॅडम विषय आपण जाणून असा कळेल तुम्हाला मजा येईल. म्हणजे मी जातो आहे आणि आपलं काय मला जर तुम्हाला सोडून जाताना पण आपली हे वाटतंय, पण काय बोलावं आणि तुम्ही तरी काय कावं म्हणून असंच प्रेम राहू द्या. फोन केला तर ओळख तरी ठेवा. मी काही देशासाठी मी सर्वांचा आभारी तर आहेच. आमचे मित्र शिवाडे साहेब यांचं वारंवार सहकार्य लाभलेलं आहे. माझी टीम मला ओळखते तशी आपणही सर्वजण ओळखता. थोडक्यातनं असं सांगेन की मी तिकडे म्हणजे विदर्भात नोकरी करत असताना मला नोकरी असं कुठे करावी, अमुक ठिकाणी करावी, म्हणजे जसं ए आर झालं PSIचा राजीनामा दिल्यानंतर तर ते प्रयत्न करून मग गडचिरोलीत गेलं तर गडचिरोली सुद्धा आनंदानेच मी तिकडे. शेवटी काय आहे, मी असं मानतो की आता महसूल खात्याचं कामकाज तुम्ही आपण गेले अनेक वर्ष काही नवीन लोक जर सोडली तर तसं अतिशय कंटाळवाणं आणि फार म्हणजे 16-16 तास आपण तणाव पाहिले असतो काम करत असतो. आणि मग ते करत असताना मी आता अकोल्याला प्रोबेशनर असताना 6 महिन्यावर नायक तहसीलदार म्हणून काम करायला लागतं. 450 डाईंग डिक्लेरेशन घेतली होती, म्हणजे रोज पोलीस गाडी येणार त्याला घेऊन जाणार आणि ते डाईंग रिडिंग घ्यायचं. तुम्हाला माहित आहे सगळं तर अशा सुद्धा मग त्याच्यातून एक गोष्ट असले तरी लोक व्यसन वगैरे करतात. मी सुरुवातीच्या काळात करायचो अगदीच आज निर्व्यसने आहे असं नाही, परंतु तो काही उपाय असू शकत नाही. मग ही पद्धत जसं शेखर गायकवाड सरांमध्ये यश सरांमध्ये शिकवायला होते विनोद बुद्धी जे जसं कमिशनर साहेब उच्च पदावरचे लोक आहेत फार तणावग्रस्त ते छोटे मोठे विनोद करत राहणे त्याच्यातून आपलं जे काम आहे जसं आता वाहन वा त्याच्यावर कारवाई फार असं कंटाळवानं वाटायचं की मग ते प्रतिसाद घेत नाही. जसं नानांनी सांगितलं की वाजे फायर करून घेत नाही
मी आलो तर मला आल्या आल्यात मला वाटत दुसरा का तिसरा दिवस होता. मग अप्पर साहेबांनी सांगितलं की बाबा ती वसुली तुमची काही 40% काहीतरी ती होती, गहू गणित वगैरे ते सगळं दोन्ही हेड मिळून कमी होत. मग म्हटलं बापरे आल्या आल्याचं आणि पोटेन्शियल नाही आहे परत ते सगळं. मग फ्रॉम डे वन मी ते हे करत गेलो आणि तसंही मला आपल्या लोकांची बरीचशी म्हणजे नुकसान केलेलं आहे गहू गणितवाऱ्यांनी आणि त्यांच्या कोर्टात केसेस चालू आहेत. त्याच्यात म्हणजे मी आल्या आल्याच कोपरगाव तहसीलदार साहेबांना त्यावेळी सीसीबीची कारवाई झाली होती म्हणून मग ह्याच्या हातून आपलं कुणाचं नुकसान होईल तेव्हा होईल पण यांचा पाठा पहिले पाडला पाहिजे म्हणून आम्ही ठराविकच लोक आमची इंटरेस्टेड त्या विषयापुरती असणारी एकत्र येऊ. पण दिवस रात्र मला माझे तहसीलदार मित्रही म्हणायचे की तुम्ही पडता म्हणून आम्हाला पडावं लागतं आणि ते कारवाया करणे त्याच्यात खरं म्हणजे आनंद मजा येत गेली असं ते करत गेलो. आणि आता वसुली तशी बऱ्यापैकी आहे जे कोर महसूलचं कामकाज आपण करतो ते करत असताना आणि इलेक्शनचं काम ER चव्हाण मॅडम होते आमच्या सोबत त्यांच्याकडून करून घेताना ते खूप जिकरीचं असे दोनच हेडवर आणि मग प्रोटोकॉलची रुटीनची कामं अशा इतक्या गोष्टी आपण तहसीलदारला करायला लागतात त्या आम्ही करायचं आमच्या कुवतेप्रमाणे त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात मी अनपार्लमेंटरी चांगलं बोलण्यासाठी म्हणजे चांगलं न बोलण्यासाठी मुख्यात आहे की बाबा काय बोलेल कोणाला काय असेल. माझ्या विषयात विदर्भातले 11 जिल्ह्यात बऱ्यापैकी 5 जिल्ह्यात तरी अमरावतीच्या तसंच होतं आणि ती तशी मला आवडतं पण एखादं म्हणजे आणि ते बऱ्याचदा ते जसं हे 33 लाख वसूल केले तर ते सकाळी 11 वाजेपासून 6 वाजेपर्यंत आणि मग मी गेलो माझ्या पद्धतीने केलं ते सगळं घेऊन आलो आणि ते अतिशय कठीण असणाऱ्या माणसाकडून 33 लाखाची वसुली करण्यात आम्ही यशस्वी झालो. तर अशा पद्धतीने करत गेलो तर रागवायला लागतं बोलायला लागतं शिवाय साहेब आपली जंटलमन व्यक्ती आहे त्या बाबतीत मी बोलण्याच्या बाबतीत माझे सहकारी सुद्धा त्यांना कधी कधी राग यायचा पण नंतर एक कुटुंब झालेलं असतं. आता मला मनातून इच्छा होती म्हणजे प्रयत्न वगैरे कसले जे प्रयत्न करायला लागतात ते काही करण्याची कुवत किंवा बाकीचं नव्हतं पण काही रिक्वेस्टली जर जवळपास आपला जो पट्टा आहे जळगाव धुळे नंदुरबार कडे बरीच वर्ष बाहेर नोकरी करून आल्यामुळे मला असं वाटायचं की आपल्या या भागात कल्चर सगळं सारखंच आहे. नाशिक मिळतच नाही माझ्यासारख्याला तर मुळीच नाही मिळू नये कारण पॉलिटिकली फार सेन्सिटिव्ह आहे तालुका म्हणून मी समाधानी आहे. आणि निवडणुकांमध्ये चव्हाण मॅडमनी जे काम मला करायला लावलं त्याच्यामुळे कार्यकारी पद निवडणुकीचा अजिबात नको